रोटरी क्लब ऑफ मालेगाव मिड टाउन आयोजित कार्निवल रोटरी उत्सव 2024 विविध नाविन्यपूर्ण उद्योजकांसाठी सुवर्ण संधी तारीख आहे 23-24-25 फेब्रुवारी पर्यंत. सर वाट कसली बघता? टॉल बुकिंग साठी आजच कॉन्टॅक्ट करा. शिरपूर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कारवाईत जुगाराचे मुद्देमालासह जुगार खेळणारे 10 आरोपी ताब्यात घेऊन एकूण 4,08,000 रुपये किमतीचा जुगाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 15 फेब्रुवारी रोजी 1:30 सुमारास शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की वरुड तालुका शिरपूर जिल्हा धुळे गावचे पुढे अंतुर्ली गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर गावठण जागे इसम प्रवीण हिम्मत पाटील हा लोकांसह पत्त्याचे कॅटवर रमी नावाचा हार जितचा जुगाराचा खेळ खेळत असल्याबाबत बातमी मिळाल्याने सदर ठिकाणी जाऊन बातमीची खात्री करून छापा कारवाई करणे याबाबत आदेशित केले. त्याप्रमाणे शोध पथकाचे पोलीस हे कॉन्स्टेबल ललित पाटील यांनी 2 पंच व शोध पथकाचे पोलीस अंमलदार अशांसह बातमीतील नमूद ठिकाणी जाऊन बातमीची खात्री केली असता वरुड तालुका शिरपूर वरुड गावचे पुढे अंतुर्ली गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर गावठण जागेत काही इसम जमिनीवर गोलाकार रिंगण करून बसून मोबाईल टॉर्चच्या उजेडात पत्त्यांचं कॅटवर रमी नावाचा हार जीतचा जुगाराचा खेळ खेळताना दिसल्याने त्यांच्यावर पंचांसमक्ष 2:30 सुमारास छापा टाकून जुगार खेळणारे आरोपी प्रवीण हिम्मत पाटील वय वर्ष 44 राहणार भटाने शिरपूर भगवान शांतीलाल सोनवणे वय वर्ष 42 राहणार शिरपूर सतीश दिलीप पाटील वय वर्ष 36 राहणार शिरपूर प्रदीप नथू पवार वय वर्ष 36 राहणार तराडी शिरपूर प्रेमराज रामदास शिरसाट वय वर्ष 39 राहणार नवे अंतुर्ली शिरपूर गणेश बंसीलाल पार्थी वय वर्ष 40 राहणार तन्हाडी नितीन नारायण परदेशी वय वर्ष 31 राहणार तन्हाडी बाळू साहेबराव कोळी वय वर्ष 36 नवे अंतुर्ली आनंदा गजमल पाटोळे वय वर्ष 39 राहणार भटाने यांना ताब्यात घेतले असून पळून गेलेल्या इसमांपैकी एका इसमाचे नाव गणेश इशी राहणार अंतुर्ली असे असल्याचं समजले आहे. जुगार खेळणाऱ्या इसमांच्या अंगझडतीत 14,000 रुपये रोख 54,000 रुपये किमतीचे 9 मोबाईल व 3,40,000 रुपये किमतीच्या विविध कंपनीच्या एकूण 8 मोटारसायकल असा एकूण 4,08,000 रुपये किमतीचा जुगाराचा मुद्देमाल हस्तगत करून उल्लेखनीय कामगिरी केली असून याबाबत पोलीस कॉन्स्टेबल मनोज राजेंद्र महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरपूर शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल ललित पाटील हे करत आहेत. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक के पाटील तसेच डीबी पथकाचे पोलीस हेड कॉन्स्टेबल ललित पाटील राजेंद्र रोकडे पोलीस कॉन्स्टेबल योगेश दाभाडे विनोद आखडमल मनोज महाजन प्रशांत पवार मनोज दाभाडे भटू साळुंके आरिफ तडवी सुशीलकुमार गांगुर्डे सचिन वाघ सतीश भांबरे व होम गार्ड मिथुन पवार चेतन भावसार शरद पारधी अशांनी मिळून केली आहे. प्रबंधभूमी महाराष्ट्रसाठी अजय भरसड धुळे.